हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार। पहिलं मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला, तर 4 जूनला निकाल लागणार। देशभरामध्ये आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। 19, 26 एप्रिल, 7, 13, 20 मे रोजी राज्यातील मतदान पार पडणार। 19 एप्रिलला राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये मतदान। नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मतदान पार पडेल। महाराष्ट्रात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान। विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिममध्ये मतदान होणार। 7 मे रोजी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान। लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढ्यामध्ये मतदान पार पडेल। महाराष्ट्रात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान। रावेर, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर, नंदुरबार, मावळ आणि पुण्यात मतदान पार पडणार। महाराष्ट्रामध्ये 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील मतदान। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 जागांवर मतदान पार पडेल। देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार। निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये NDA 73, तर इंडिया आघाडीला केवळ 7 जागा मिळणार, तर भाजपला 70 आणि काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार पंजाबमध्ये आपला 11 जागा, भाजपला 2 जागा मिळण्याची शक्यता, तर पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नसल्याचा अंदाज। TV9 नेटवर्कच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये NDA 38, तर इंडियाला 2 जागा मिळण्याचा अंदाज। वृद्ध साहित्य कलाकारांना 5,000 मानधन मिळणार। ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठीच्या कल्याणकारी मंडळाला 50 कोटी अनुदान। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 8 लाख हरकती। हरकतींची छाननी सुरू। संपूर्ण छाननीनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप। तर कुणी एकाकीपणाने वागत असेल तर पक्षप्रमुखांना कळालं पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत आलेही नसते, चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। तर माझ्या नशिबात लोकसभा ज्योतिषांनी सांगितलंय, त्यामुळे मला तिकीट मिळेल, खैरेंना विश्वास। संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य। मंत्री संदीपान घुमरेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत, शिरसाटांची माहिती। कडवट शिवसैनिक बनवणाऱ्या राऊतांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो नाही। राहुल गांधी हेच राऊतांचे नेते, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करणं हे शरद पवारांचं षडयंत्र, त्यांना जुना राग काढायचा असेल, खासदार संजय मंडलिकांचा गंभीर आरोप। भंडारा गोंदिया लोकसभेवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे। 2019 मध्ये प्रफुल्ल पटेलांचा 1,18,000 मतांनी पराभव केल्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार, खासदार सुनील मेंढेंचा दावा। मुंबईत उद्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक। 20 पक्षातील प्रमुखांना या बैठकीचं आमंत्रण। राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर सर्व नेते बैठकीत सहभागी होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर। दिल्ली सरकारच्या मद्य धोरण प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।